नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। अजित पवारांच्या सगळ्या बंडानंतर राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादीतून सगळे इकडे भाजपामध्ये चालले गेले आणि तिकडे जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर लगेच मास्टरमाइंड शरदचंद्रजी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं हे माझ्यासाठी नवीन नाही। असं का बोलले असतील ते, थोडंसं मागं जाऊया याच्यासाठी। 1978 शरदचंद्रजी पवार साहेबांचं पुलोद हे सरकार आलं होतं। पुलोद पुलोद म्हणजे पुरोगामी लोकशाही दल, जशी आत्ताची महाविकास आघाडी तशी त्या काळातलं ते पुलोद सरकार पवार साहेबांनी आणून दाखवलं होतं। झालं असं, रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले, इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तुरपुडे उपमुख्यमंत्री झाले आणि विरोधी बाकावरती शरदचंद्रजी पवार बसले। ते कसे बसले तर इकडचे 40 आमदार घेऊन वसंतदादा पाटलांचं सरकार त्यांनी खाली कोसळवलं आणि विरोधी भागावर जाऊन बसले। मग कम्युनिस्ट पक्ष, जनता पक्ष, शेकाप ही सगळी लोकं त्यांनी सोबत घेतली आणि पुरोगामी लोकशाही दल निर्माण केलं। यानंतर इंदिरा गांधी सत्तेमध्ये आल्या केंद्रामध्ये आणि त्यांनी शरद पवारांचं पुलोदचं सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली आणि काँग्रेसचं सरकार पुन्हा या महाराष्ट्रात आलं। मग शरद पवार विरोधी बाकावर बसले आणि याच वेळेला त्यांना अनेक जण सोडून निघून गेले। शरद पवार तेव्हाही एकटे पडले होते। त्यामुळे काल शरद पवार काय म्हटले की माझ्यासाठी हे नवीन नाही आहे। कारण शरद पवार असंही म्हटले की तेव्हा देखील शरद पवारांना जी जी लोकं सोडून गेली त्यातले एक दोन जण सोडले तर बाकी सगळे आपटले होते, पडले होते। आत्ताही तेच होणार का? म्हणजे बारामतीमध्ये पुतण्या परत पडणार का? अजित पवार पडणार का? या मास्टरमाइंडच्या डोक्यात काय शिजतं आहे? मला तर असं वाटतं आहे की शरद पवारांचीच ही सगळी गेम आहे। तुम्हाला नक्की काय वाटतं? कारण छगन भुजबळ फुटणं, दिलीप वळसे पाटील फुटणं, ही सगळी मातब्बर आणि चांगली लोकं जी पक्षाशी एकनिष्ठ आहेत ही शरद पवारांच्या सांगण्याशिवाय फुटतील का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो। कारण याच्यामागं मोठं राजकारण असणार आहे। कारण शरद पवारांच्या एकंदित चेहऱ्यावरती बघता किंवा कालची एकंदित सगळी पत्रकार परिषद पाहता मला नाही वाटत की पवार साहेबांना या काही गोष्टींचा फरक पडला असेल, जर ही गोष्ट खरी असेल तर। आणि जर त्यांनी घडवलेली गोष्ट असेल तर ते त्यांची जी कालची प्रतिक्रिया होती ती योग्यच होती। आता पवार आज कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी पुन्हा एक झंझावात सुरू करायचं ठरवलं आहे। हा मास्टर माइंड येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय घडवणार आहे हे खरोखरच पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातला सह्याद्री म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं। अशी कित्येक सरकारं त्यांनी पाडली, कोसळवली, पुन्हा उभी केली। त्या काळामध्ये पुलोदच्या सरकारमध्ये 38व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले आणि स्वतंत्र भारतातला सगळ्यात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं। त्यामुळे शरद पवार हे साधे आसामी नाही आहे। अनुभवाची शिदोरी इतकी मोठी आहे की समोर किती जरी उभे राहिले, समोर किती जरी आघाड्या युत्या जरी झाल्या, तरी पवारांच्या सगळ्या खेळींपुढे हे टिकणं फार अवघड आहे। यांना टिकायचं असेल तर मोठ्या मास्टर माइंडची गरज लागेल पवारांच्या विरोधात। पण पवारांसारखा मास्टर माइंड या देशात खरोखर कोणी नसावं असं माझं तरी वैयक्तिक मत आहे। तुम्हाला नक्की काय वाटतं या मास्टर माइंडविषयी? हा 80 मास्टर माइंड येणाऱ्या राजकारणात नक्की काय खळबळ करून सोडतो आहे हे खरोखर माणूस माझ्या नजरेतून तरी या माणसाला एक माझा सलाम आहे। इतक्या वयात देखील राजकारण कसं असावं आणि राजकारण कसं करावं आणि राजकारणासाठी कोणत्या पातळीला जावं याचे उत्तम उदाहरण शरद पवारांकडे। मात्र या सगळ्या चिखलाचं राजकारण आत्ताच्या पिढ्यांना नको आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राला एक उत्तम आणि चांगलं राजकारण हवं आणि ते कोण देतं आहे याच्यापुढे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। शरद पवारांकडून चांगले अनुभव घ्यावे, नक्कीच घ्यावे, पण पवार साहेबांचं जे हे गुंतागुंतीचं राजकारण आहे मला असं वाटतं ते सध्याच्या महाराष्ट्राला न साजेस आहे आणि न शोभणार आहे। या मास्टर माइंडविषयी तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कळवा। भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत। तूर्तास धन्यवाद।